आपल्याला हे आरक्षण मिळून द्यायचं आपल्या समाजाला आणि कोंडीत सरकार आहे पण आपली सुद्धा कसोटी आहे, आपल्याला बी सोपं नाही, आपली सुद्धा कसोटी. आपण आता उद्यापासून कामाला लागायचं, उद्या सकाळपासून आपण कामाला लागायचं. काय सांगतोय, सगळ्याला आवाज येतोय काय सांगतोय हे महत्वाचं आहे. बुळबुळ बंद करा, इकडे तिकडे हिंडू नका. आपल्या लेकरांचं वाटलं आता पुढच्या काळात आपण बघू शकत नाहीत. मराठा समाजाच्या पदरात या आरक्षणाचं पुण्याचं दान आता आपल्या सगळ्याला मिळून टाकायचं. म्हणून उद्यापासून सगळ्यांनी कामाला लागायचं. आपल्या जिल्ह्यातले, आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या तालुक्यातले सगळे सर्कल पिंजून काढायचे. सगळे आपल्या सर्कलमधलं एक बी गाव सोडायचं नाही. घराघरातल्या मराठ्यांच्या घरी जायचं, त्याला आरक्षण कशाला लागतं हे समजून सांगायचं. दोन, एकत्र काय यायचं हे त्याला समजून सांगायचं. आणि तिसरं, एकानंही आत्महत्या करायची नाही, उद्रेक करायचा नाही, जाळपोळ करायची नाही, एकानंही. हे शांततेचं युद्धच मराठ्यांना आरक्षण मिळून देणार आहे. मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, तुमचा मुलगा म्हणून विश्वास ठेवा, यांना जेरीस जर आणला असं ना, या मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनानच यांना जेरीस आणलंय. उद्रेक केल्याने काय होतं ते पण सांगतो. गोरगरीब मराठ्यांच्या पोराच्या अंगावर केसेस होत्यात, त्यांना शिक्षणात आणि नोकरीच्या वेळेस अडचणी होती, म्हणून उद्रेक करायचा नाही. दोन, आत्महत्या केल्यामुळं आपल्याच घरातलं लेकरू, आपल्याच परिवारातला माणूस कमी होतो आणि पोरच जर मारायला लागले तर आरक्षण घ्यायचं कोणाला आणि ते द्यायचं कोणाला, आणि मग आंदोलन करून त्याचा उपयोग काय. म्हणून एकानं हे आत्महत्या करायची नाही, उद्रेक कोणी करायचा नाही. चाकणमध्ये जे पाठीमाग खोटे गुन्हे दाखल झालेत ते सरकारनं मागे घ्या. महाराष्ट्रात जेवढे जेवढे गुन्हे झाले ते मागे घ्या. आणि मी वैयक्तिक बोलतो, तुम्ही त्याचीही काळजी करू नका, ते होईल, परंतु आपला फोकस आरक्षणावर ठेवा. हे काय करतात तुम्हाला माहिती का, हे असे नमुने आहेत, यांना जर असं काम सांगितलं की ते पटकून दुसरे सकाळीच करतात. आणि ते म्हणतात काम नाही ऐकलं तुमचं, मग घ्या मागं. म्हणजे मेन तसंच काम राहतं आपलं. आपली जी आरक्षणाची भूमिका आहे ही तशीच राहती. आम्ही इथून मागतच करायचो, भले ही शीख मागण्या ते खालच्या खालच्या करायचे. आपण म्हणायचं माल मेन कस काय सुटली नाही, कशी सुटन. त्यामुळे ह्या बऱ्याने एकच ठेवली, डोक्याला ताण नको. त्याला मागं पूर्ण सरकार चान्स नाही ना, आपल्याला बी नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं, एकच मागणी, दोन नाही ना तीन नाही. म्हणून तुम्ही म्हणता परत सरकारला फिरायचं सांगितलं, गावचे गाव बी एक केलेत, पण करायचंही काय ते तुम्हाला 22 तारखेला सांगणार. तोपर्यंत फक्त सजीवा, ते तुम्हाला 22 तारखेला सांगणार. फक्त कद्दारी करणारे अवलाद आपले नाही, आपण सरळ मीडियाच्या समोर सांगणार 22 तारखेपासून असं असं आंदोलन आमचं 24 तारखेच्या नंतर सुरू होणार आहे. फक्त एवढंच सांगतो, आंदोलन शांततेत होणार. हे शांततेचं युद्ध सरकारला पेलणार बी नाही आणि झपणार सुद्धा नाही. आणि यांनी मराठ्यांना खेटायचं ठरवलंय ना, खेटा माना तुम्ही, तुम्ही नुसतं खेटून बघा 24 नंतर, मग तुम्हाला विकळ शांततेच्या आंदोलनात काय ताकद आहे. यांना काय करायचं करून द्या, तुम्ही फक्त शांततेत राहा. तुमच्या दारातच आरक्षण आणून टाकलं पाहिजे, याने जी आरच. काय करायचं हे मराठा समाजाची बैठक घेऊ. 22 तारखेला आपण आपली दिशा ठरवणार आहे. पण मला आणखीनही आशा आहे 24 तारीख शक्यतो सरकार उजळू देणार नाही. 24 च्या आतच मराठा समाजाला मागणीप्रमाणे आरक्षण दे. मायरू एक डाव टाकला होता, ते सांगायचं राहिला ना.
ते मला म्हणले तुम्हाला या जरा वेगळं आरक्षण दिलं जमन का? म्हणलं हा, त्यांना वाटलं जमलं ना गुतलं मी, पण त्याने पण ऐकलंच नाही. म्हणलं वेगळं दिलं चालन, पण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा म्हणूनच मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून 50% आत द्यावा लागल. आणि मराठा म्हणून दिल्यामुळं ते एनटी व्हिजेंटी सारखं टिकलं पाहिजे तरच चालेल, कारण मराठा म्हणून घेतल्यामुळं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे ते टिकणार नाही. मग त्याच्यापेक्षा इकडे सोपं आहे ना, कोण भी प्रमाणपत्र द्यायचं आणि मोकळं व्हायचं. तुम्हाला ताण नाही, आम्हाला ताण नाही, तुमच्या झोपा मोडात आमचे मराठी झोपानात. तुम्हाला वाटतोय आम्ही गथेत, हा हा आम्ही फुल तयार लागलो, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्यांना वाटतं गप झाले गार झाले. आता आपल्याला पहिले शब्द काय होता माहिती का तुम्हाला? तुमच्या कानावर आला का? आला असं पण ध्यानात नसून राहिलं, ध्यानात तर राहत नाही आपल्या, तिथं प्रॉब्लेम आहे. मराठे मुर्दाड आहेत म्हणे, मुर्दाड. तू येऊन बघ बरी तर मुर्दाड आहेत का धारदार आहेत. हे सध्या उचकीत येत आपल्याला, उचकू नका, उचकू नका. शेवटचा डाव असू शकतो ते उचकू नका. माझ्यावर तर असे डाव टाकले, सांगू का? त्यांचा डॉक्टर आला, ते मला म्हणतो याला किडनीच नाही. मला आयला मी फुल टेन्शन मध्ये आलो ना, माझ्या बापान तपासलं नाही म्हणलं एखाद्या बरं मला. आणि मी एका किडनीवर 35 उपोषण केलेच कस काय. माझं उपोषण सुटलं, मी डॉक्टरकडे गेलो, ते गॅलेक्सी हॉस्पिटलला चावरे डॉक्टर आहेत. त्यांना म्हणलं भाऊ ए डोक्यात टाकी दमर का माया. आणि त्या डॉक्टरला म्हणलं बाबा मग काही तपासू नको, पहिल्या किडनी आहेत का बघ मला. त्याने मला तपासलं, दोन्ही निघाले. मग काय पहिला जाणारच होता का? ही सत्य घटना आहे बरं. आपण एक तर खोटं बोलत नाही. मग काय डाव टाकायचा तर दुसरा टाकला. आले बसले घंटाभर गप्पा आणल्या माझ्यासंग, नुसते शेंगा झोडी देते तिथं व्यासपीठावर येऊन ते. मी बी लय नमून आहे, मी बी घंटाभर गप्पा आणल्या. मला तरी काय काम आहे, उपोषणच सुरू आहे. मी बी गप्पा आणल्या, राहिला राहिला म्हणतो कोपऱ्यात चाला. म्हणलं कोपऱ्यात? कोपऱ्या फेपऱ्यात मी येत नसतो. तुला काय बोलायचं, हे मराठ्यांचं व्यासपीठ आहे, पवित्र व्यासपीठ द्यायचा का नाही इथंच सांगायचं. कारण मराठ्यांची गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी जातवान मराठ्यांची पैदास आहे माझी. मी मराठ्यांची गद्दारी नाही करू शकत. मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असती तर मी तुमच्याशी गद्दारी करू शकलो असतो. कारण आजकाल एखाद्या मंत्र्यांना आमदारांना जर खांद्यावर हात टाकला ना, मराठे दुसऱ्या दिवशी नीट बोलतच नाही एकामेकाला. आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं. एक इंच बरे मी माझी माझ्या जातीसाठी देठ ढळू दिली नाही, एक इंच बरे. कारण मी मरेपर्यंत माझ्या समाजाशी गद्दारी करणार नाही. कारण ज्या समाजाला मायबाप मानलंय त्या मायबापाशी गद्दारी मी नाही करू शकत.